जय हिंद मित्रांनो, भारत अकॅडमी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन टॉपिकवर आपण एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत। मित्रांनो, परवाच्या दिवशी मला एक 40 गुण फोन आला, एक मावशी बोलत होत्या आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाचं इंजिनिअरिंग झालं आहे, वडील त्याचे आर्मीत होते, रिटायर झाले आहेत, मालेगावला सर्व्हिस करतात, तर त्याला एक रिलेशन भरतीचा काही फायदा होईल का। जेव्हा त्यांनी मला हा प्रश्न विचारला तर मी त्याला सगळ्यात पहिले मी त्यांना विचारलं की तुमच्या मुलाचं वय काय, तर त्यांनी सांगितलं की मुलगा इंजिनिअरिंग झाला आहे आणि त्याचं सध्या वय 28 वर्ष आहे आणि तो जॉब सर्च करत आहे, तर त्याचे वडील आर्मीत असल्यामुळे रिलेशन भरतीचा त्याला काही फायदा होईल का। मी विचार केला की ह्या व्यक्तीला रिलेशन भरतीचा किंवा आर्मीचा फायदा झाला असता, परंतु त्याचं वय हे डिफेन्ससाठी किंवा आर्मीसाठी जास्त होतं, परंतु ह्याच गोष्टीचं मार्गदर्शन जर त्याला वेळेत कोणी दिलं असतं तर डेफिनेटली त्याला त्याचा फायदा झाला असता। आणि जेव्हा मला हा प्रश्न विचारण्यात आला की तो इंजिनिअरिंग झाला आहे, ग्रॅज्युएट आहे, तर माझ्या डोक्यात सगळ्यात पहिले डिफेन्समधली ग्रॅज्युएट मुलांसाठी जी भरती आली ती आली एज्युकेशन हवालदार। आणि म्हणून आपण आजचा जो व्हिडिओ आणलेला आहे तो आणलेला आहे एज्युकेशन हवालदार या बेसवर। बऱ्याच ग्रॅज्युएट मुलांना माहीत नसतं की ग्रॅज्युएशनच्या बेसवर BA, BSc, MSc, MTech बेसवर किंवा BEd बेसवर ते अधिकारी पदासाठी आर्मीमध्ये अप्लाय करू शकतात। तर बघूया एज्युकेशन हवालदारला अप्लाय करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याचा एज्युकेशन क्रायटेरिया काय, मेडिकल क्रायटेरिया काय, फिजिकल फिटनेस कशी असली पाहिजे। खूप जास्त वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, आपण आज जी भरती डिस्कस करणार आहोत ते आहे एज्युकेशन हवालदारसाठीची, ज्यामध्ये आपण आर्मी एज्युकेशन कोर AEC जर कोणाला करिअर करायचं असेल त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती देणार आहोत। तर मित्रांनो, आर्मी एज्युकेशन हवालदारमध्ये दोन प्रकारचे पद असतात। पहिलं पद असतं ग्रुप 1 साठी, जे की सायन्स फील्डच्या लोकांसाठी असणार आहे, आणि दुसरं पद असणार आहे ग्रुप Y साठी, जे की BA फील्डच्या लोकांसाठी असणार आहे। दोघांना ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा, यामध्ये जे वय आहे ते आहे 20 वर्ष ते 25 वर्ष, 20 वर्ष ते 25 वर्ष हे वय आहे। मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही 12वी पास होतात तर 12वी पास होताना तुमचं वय असतं 18 वर्ष, आणि जेव्हा तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर म्हणजे 3 वर्ष पूर्ण करतात, ग्रॅज्युएशन तुम्ही पासआउट होतात, तेव्हा तुमचं वय असतं 21 वर्ष। जर तुम्ही इंजिनिअरिंग केलं म्हणजे 3 वर्षाचं BSc BA केलं तर 21 वर्ष, जर तुम्ही इंजिनिअरिंग केलं तर 4 वर्षाचं म्हणजे 22 वर्ष। आणि तुम्ही या दोघी वयामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएट डिग्री पासआउट होत आहेत BA BCOM किंवा BSc थ्रू किंवा इंजिनिअरिंग थ्रू, तर साधारणतः अजूनसुद्धा तुमच्याकडे 3 ते 4 वर्ष या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी शिल्लक आहेत। वर्षातून 2 एज्युकेशन हवालदारची भरती येते, परंतु विचार करा त्या व्यक्तीचं वय 28 वर्ष होते, म्हणजे त्याचे 22 वर्षानंतर 3 वर्ष त्याचे वेस्ट गेले, त्याने कुठल्याही भरतीला अप्लाय केलं नाही। प्लस हे 3 वर्षामध्ये तो खूप काही ठिकाणी अप्लाय करू शकत होता, परंतु जसं जसं वय वाढत जातं तसं तसं एज क्रायटेरियामुळे तो बऱ्याच ठिकाणी किंवा तुम्ही आपण बऱ्याच ठिकाणी ॲप्लिकेबल होऊ शकत नाही। त्यानंतर उंची त्याला 162 सेंटीमीटर लागते। जर तुम्ही महाराष्ट्र पोलीससाठी सुद्धा अप्लाय केलं तर तिथं 1.65 लागते, 165 महाराष्ट्र पोलीससाठी। पण काही असे विद्यार्थी असतात की ज्यांची कमी उंची बसल्यामुळे त्यांना महाराष्ट्र पोलीसमध्ये जाता येत नाही, परंतु आर्मीमध्ये सुद्धा त्यांना जाता येत नाही, परंतु हा एक गुड अपॉर्च्युनिटी की ज्यांची उंची कमी आहे असे सुद्धा लोक आर्मी एज्युकेशन हवालदार म्हणजे डायरेक्टली जसं तुमचं MPC PSI पोलीस सब इन्स्पेक्टर Class 2 अधिकारीचं पोस्ट असतं, तसंच आर्मीमध्ये एज्युकेशन हवालदार हे Class 2 अधिकाऱ्याच्या इक्वलंट पद असतं। तर मित्रांनो, त्याच्यासाठी जी चेस्ट लागते ती 77 सेंटीमीटर ही चेस्ट लागते। मात्र चेस्ट 77 असो का 80 असो, 5 सेंटीमीटर चेस्ट तुम्हाला फुगवता आली पाहिजे, म्हणजे जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा ही जी चेस्ट आहे ती 5 सेंटीमीटर तुम्हाला फुगवता आली पाहिजे। त्यानंतर जे वजन आहे तर नॉर्मल वजन कमीत कमी 48 किलोग्राम इतकं वजन त्याचं असलं पाहिजे। आता पुढे आपण बघूया याची निवड प्रक्रिया कशी आहे। तर सगळ्यात अगोदर ग्राउंड होतं,
मित्रांनो ग्राउंड हे तुमचं एआरओ ला होणार एआरओ म्हणजे आर्मी रिक्रूटमेंट ऑफिस आणि जवळजवळ साधारणता महाराष्ट्रामध्ये 7 ठिकाणी एआरओ आहेत जसं तुमचं पुणे झालं मुंबईमध्ये कोलाबा झालं औरंगाबाद आहे नागपूर आहे कोल्हापूर आहे तर हे जे आहेत हे आर्मी रिक्रूटमेंट ऑफिस आहेत तर अशा एआरओ भरतीला तुमचं ग्राउंड केला तर आणि काही झेडआरओ असतात म्हणजे झोनल रिक्रूटमेंट ऑफिस तर महाराष्ट्राचं झोनल रिक्रूटमेंट ऑफिस जे आहे ते तुमचं पुण्याला आहे आणि या झोनल रिक्रूटमेंट ऑफिसमध्ये हे महाराष्ट्राचे जे मी 5 सेंटर सांगितले ते आणि गुजरातचे 2 सेंटर एक जामनगर आणि एक अहमदाबाद हे सुद्धा पुणे झेडआरओमध्ये येत असतात प्लस जे आपलं आर्टिलरी सेंटर आहे नाशिकचं कंटेनमेंट बोर्डचं तर ते सुद्धा आपलं पुणे झेडआरओमध्ये येत असतात साधारणतः पूर्ण इंडियामध्ये 13 झेडआरओ सेंटर आहेत म्हणजे झोनल रिक्रूटमेंट ऑफिस तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याचं एआरओ सेंटर जर शोधायचं आहे तर कसं शोधायचं ते पण मी तुम्हाला ॲट द एंड ऑफ व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे भारत करिअर अकॅडमी नावाने आपलं चॅनल आहे तर त्यांनी सगळ्यात पहिले आपल्या अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो जेव्हा तुम्ही भारत अकॅडमी चॅनल सर्च करतात यूट्यूबला त्यावेळेस जर माझा फोटो तिथे असेल किंवा आपला भारत अकॅडमीचा नाशिकचा लोगो असेल तर त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा इतर भरपूर असे भारत करिअर अकॅडमी नावाचे चॅनल आहे किंवा भारत अकॅडमी चॅनल आहे त्यानंतर सगळ्यात पहिले ग्राउंड होणार म्हणजे फिजिकल टेस्ट होणार त्यानंतर मग मेडिकल होणार जर तुम्ही ग्राउंडमध्ये क्वालिफाय झाले तर तुमचं मेडिकल होणार आणि मेडिकल झाल्यानंतर तुमची रिटन एक्झाम होणार आणि रिटन एक्झाममध्ये तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आणि फायनली इंटरव्ह्यू क्वालिफाय झाल्यानंतर तुमची ट्रेनिंग होणार तर असं या साधारणतः बेसिक 4 प्रक्रियेमधून तुम्हाला जावं लागणार आहे तर आपण सगळ्यात पहिले आपण बघूया की ग्राउंड म्हणजे मैदानी तयारी कशी केली जाते तर साधारणतः 1600 मीटर तुम्हाला 6:20 तुम्हाला काढायचं आहे साधारणतः 50 ते 100 लोकांचा मुलांचा ग्रुप सोडला जातो आणि त्यामध्ये जे 6:20 अगोदर येतात तर त्यांना त्याच्याने सिलेक्ट केलं तर बऱ्याच वेळेस असं तर ज्यावेळेस तुम्हाला 100 लोक सोडतात तर 100 पहिले जे 25 असतात ते सिलेक्ट करतात जर 50 सोडले तर 50 म्हणजे पहिले जे 10 असतात ते सिलेक्ट करतात भले मग बाकीचे टाईममध्ये यो किंवा नाव येऊ काय होतं कधीकधी भरतीला खूप जास्त गर्दी आल्यामुळे त्यांना एकदम ग्राउंडमध्ये फिटनेस असलेले कॅन्डिडेट हवे असतात जरी तुम्हाला 6:20 वेळ दिला आहे आणि 50 लोकांना रनिंगसाठी सोडलं 1600 मीटर अंतर कापायचं आहे तर त्यात जे पहिले 10-15 येतात तर त्यांना सिलेक्ट करता बाकी त्यांना रिजेक्ट करता त्याकरता टायमाचं तुम्ही टार्गेट ठेवू नका तुम्हाला 1600 मीटर जेवढ्या लवकर तुम्हाला काढता येईल तेवढ्या लवकर तुम्हाला काढायचं आहे ग्राउंड त्यानंतर पुलअप्स असणार आहेत साधारणतः 10 पुलअप्स तुम्हाला काढावं लागतात परंतु तुम्ही 7 किंवा 8 पुलअप जरी काढले तरी तुमचं आर्मी एज्युकेशन अवलदारसाठी सिलेक्शन होतं मिनिमम 6 पुलअप्स तरी तुम्हाला काढावे लागतील ॲक्च्युली आर्मी GD वगैरेसाठी जर तुम्ही बघितलं तर तिथं असा क्रायटेरिया नाही आहे परंतु एज्युकेशन अवलदारसाठी 6 जरी काढले तरीसुद्धा तुमचं सिलेक्शन होणार आहे ग्राउंडचे मार्क कन्सिडर केले जात नाही तुमचं फायनल सिलेक्शन तुमचं लेखी आणि इंटरव्ह्यूच्या बेसवरच असणार आहे ग्राउंड फक्त पेपरला क्वालिफाय होण्यासाठी आहे त्यानंतर जो पुढचा इव्हेंट आहे आपण दोन इव्हेंट बघितले 1600 मीटर आणि पुलअप पुढचा जो इव्हेंट आहे एज्युकेशन होल्डरसाठी तो असणार आहे बॅलन्स झिगझॅग या प्रकारचं तुम्हाला एक लाकडाचं झिगझॅग मोशनसारखं एक डिव हे असणार आहे स्टँड लावलेलं असणार आहे आणि त्यावर तुम्हाला चालायचं आहे झिगझॅग मोशनमध्ये जसा झेड असतो तर झेड टाईपमध्ये असणार आहे त्यानंतर तुम्हाला लांब उडी मारायची हा जो खड्डा आहे हा साधारणतः 9 फुटाचा आहे 9 फूट फार इझिली आहे हा ज्यांचं वेट खूप जास्त आहे जाड आहे त्यांना ते थोडं अवघड जाणार परंतु 9 फूट म्हणजे खूप नॉर्मल आहे खूप जास्त तुम्हाला हा खड्डा नाही आहे तुम्ही इझिली तुम्ही ते लॉंग जंप तुम्ही क्वालिफाय करू शकतात हे 4 इव्हेंट झाल्यानंतर जर तुमचं सिलेक्शन झालं तर मग तुम्हाला हे 4 इव्हेंट झाल्यानंतर आपण तुमचा पेपर बघूया तर पेपरसाठीच आपण या ठिकाणी बघणार आहोत सगळ्यात अगोदर हां तर या ठिकाणी बघा पेपर आहे तर पेपरमध्ये काय असणार आहे तुम्हाला 2 पेपर असणार आहे एक पेपर 1 आणि पेपर 2 तर आपण सगळ्यात पहिले पेपर 1 डिस्कस करूया कारण की पेपर 1 हा जसं मी तुम्हाला एक्स आणि वाय ग्रुप सांगितलं तसं एक्स आणि वाय ग्रुप दोघांना पेपर 1 हा कंपल्सरी आहे तुम्ही जर इथं बघत असाल तर या ठिकाणी पेपर 1 जो आहे तो ग्रुप एक्सला पण आहे आणि ग्रुप वायला पण आहे आता यामध्ये काय असणार आहे साधारणतः 50 प्रश्न असणार आहे
प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असणार आहे म्हणजे 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि कमीत कमी पासिंग साठी 40 मार्क लागणार आहे पेपर 1 ला हा पेपर 1 एक्स आणि वाई ग्रुप दोघांसाठी आहे त्यानंतर यामध्ये विषय बघा विषय कोणते आहे पेपर 1 मध्ये इंग्रजी आणि सामान्य ज्ञान हे विषय आहे सामान्य ज्ञान म्हणजे जनरल सायन्स तर जनरल सायन्स मध्ये हिस्ट्री ज्योग्राफी इकॉनॉमी पॉलिटी चालू घडामोडी सगळं जनरल सायन्स मध्ये येतात साधारणतः 25 प्रश्न इंग्रजीवर असणार आहे आणि 25 प्रश्न जीएस वर आहे म्हणजे 50 मार्काला इंग्रजी आणि 50 मार्काला जीएस असणार आहे कमीत कमी पेपर 1 मध्ये तुम्हाला 40 मार्क तुम्हाला घ्यायचे आहे जर उत्तर चुकलं तर 1-4 नेगेटिव मार्किंग आहे म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क आहे आणि जर तुमचं उत्तर चुकलं तर साधारणतः 0.5 जे आहे ते तुमचं तिथं नेगेटिव होणार आहे 0.5 तर ही गोष्ट लक्षात ठेवायची जर उत्तर बरोबर असेल तर द्या नसेल तर देऊ नका त्याच्याने नेगेटिव मार्किंग पण होऊ शकते पेपर 2 चं आपण डिस्कशन करूया तर पेपर 2 मध्ये एक्स ग्रुप जो आहे जो की सायन्स वाल्यांसाठी आहे तर त्यामध्ये पेपर 2 मध्ये 50 प्रश्न असणार आहे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क 100 मार्काचा पेपर असणार आहे म्हणजे 40 मार्क या ठिकाणी पासिंग लागणार आहे बघा यांनी सायन्स वाल्यांनी पेपर 1 दिला तो पण 100 मार्काला 50 प्रश्न आणि पेपर 2 दिला हा पण 100 मार्काला 50 प्रश्न मिनिमम 40 मार्क इथं पासिंग मिनिमम 40 मार्क तिथं पासिंग तर शक्यतो जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे पेपर 2 मध्ये तुम्हाला सिलेक्शन चॉईस असणार आहे विषयाची तर भौतिक शास्त्र रसायन शास्त्र जीवशास्त्र जंतुशास्त्र संगणक तर तुम्हाला कुठला तरी एक विषय निवडायचा आहे तुम्हाला त्याच विषयावर प्रश्न तुम्हाला पेपर 2 मध्ये विचारण्यात येतील पेपर 2 मध्ये झाल्यानंतर पेपर कलाक्षेत्रवाल्यांसाठी आपण बघूया तर कलाक्षेत्रवाल्यांसाठी सुद्धा 100 मार्काला पेपर असणार आहे 50 प्रश्न यामध्ये विचारण्यात येतील आणि 40 ची पासिंग असणार आहे पेपर 2 वाल्यांसाठी जे कलाक्षेत्र आहे बीए फॅकल्टी थ्रू येतात तर त्यांना भूगोल अर्थशास्त्र राजनीती विज्ञान तर ह्या विषयावर स्पेशली एक विषय घेऊन त्यांना त्याचवर प्रश्न विचारले जातील तर अशापणे आपण एक्स आणि वाय ग्रुपसाठी पेपरची आपण सिस्टीम बघितलेली आहे ज्यावेळेस तुम्ही एक्स आणि वाय ग्रुपसाठी पेपर देतात तर त्यासाठी जे तुम्हाला ग्रॅज्युएशन क्रायटेरिया जो लागतो तर तो आपण या ठिकाणी बघूया बघा जे सायन्स फॅकल्टी थ्रू जे जाणार आहे तर त्यांच्यासाठी बीएससी किंवा बीएससी आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बीसीए बीए बीटेक एमएससी एमएससी आयटी किंवा एमटेक तर हा जो मी क्रायटेरिया सांगितला हा एक्स ग्रुपसाठी म्हणजे जे सायन्स थ्रू जाणार आहेत आणि जे ग्रुप वायला जे अप्लाय करतील म्हणजे जे बीए फॅकल्टीचे असतील तर त्यांच्यासाठी बीए एमए किंवा बीएड असणं आवश्यक आहे तर तुम्ही दोघांपैकी एका ग्रुपला तुम्ही इथं या ठिकाणी अप्लाय तुम्ही करू शकतात जेव्हा तुम्ही पेपर पास होतात तर त्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोललं होतं तर मुलाखत साधारणतः 50 मार्काला असणार आहे आणि या मुलाखतीमध्ये सगळ्यात अगोदर काय असणार आहे टीचिंग ॲप्टिट्यूड टेस्ट असणार आहे साधारणतः 30 मार्काची टीचिंग ॲप्टिट्यूड टेस्ट असते त्यानंतर ग्रुप डिस्कशन असतं तुमचा 10 मुलांचा एक ग्रुप असणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक टॉपिक दिला जातो त्या टॉपिकवर तुम्हाला ग्रुप डिस्कशन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे साधारणतः 10 मार्काला त्यामध्ये तुम्हाला तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड तुमचे हॉबीज वगैरे या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात तुमचं एज्युकेशन कुठून कसं आलं या सगळ्या गोष्टी पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये विचारल्या जातात एखाद्या दिवस मी स्पेशली लेक्चर मुलाखतीवर घेणार आहे तर 50 मार्काला म्हणजे तुम्ही साधारणतः जी लेखी होती ती तुम्हाला प्रत्येकी 200 मार्काला कारण की एक्स आणि वाय ग्रुपला प्रत्येकी 2 पेपर सोडवायचे आहे तर लेखी तुम्हाला 200 मार्काला आणि जी मुलाखत आहे ती 50 मार्काला तसे साधारणतः 250 मार्काला प्रत्येकी भले एक्स ग्रुप असो का वाय ग्रुप असो तर 250 मार्काला तुम्हाला इथं क्वालिफाय करायचं आहे आणि मग नंतर फायनली मेरिट लागणार आहे जर तुमचं मुलाखतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुमची जी ट्रेनिंग असणार आहे ती साधारणतः 9 महिन्याची ट्रेनिंग असणार आहे मुलाखतीसाठी तुम्हाला पंचमणीमध्ये एक एमपीमध्ये ठिकाण आहे पंचमणी तर पंचमणीला तुम्हाला बोललं होतं जे की एमपीमध्ये येतं मध्य प्रदेशमध्ये पंचमणी हे एक थंड हवेचं पण ठिकाण आहे जर तुमचं सिलेक्शन झालं म्हणजे तुम्ही ग्राउंड क्वालिफाय केलं त्यानंतर पेपर क्वालिफाय केलं पेपर तुमचा पुण्याला होणार साऊथर्न कमांड हॉस्पिटल तुम्ही सगळ्यांनी ऐकले असेल तर पुण्यामध्ये साऊथर्न कमांड जे आहे त्या ठिकाणी तुमचा पेपर होणार तुम्ही जेव्हा मुलाखतला जाणार तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या एअरो ठिकाणावरून तुम्हाला तिकिटे दिली जातील साधारणतः जेवढी मुलं सिलेक्ट झाली असतात 20-25-30 ऑल महाराष्ट्रातून तर त्यांचं एकच तिकीट असतं रिझर्वेशन तर तुमच्या एअरोमधून तुम्ही तिथून डायरेक्ट तुम्ही पंचमणीला जाणार तर जे निअरेस्ट स्टेशन आहे तिथं पिप्रिया म्हणून एक ठिकाण आहे तिथं पिप्रिया
तर या ठिकाणी तुम्ही जाणार आणि तिथून तुम्हाला दुसरी ट्रेन पकडून तुम्हाला पंचमणीला जावं लागणार. आम्ही ज्यावेळेस आमचं सिलेक्शन झालं होतं इजिप्शियन वेल्डरसाठी तर आमचं जे एअर होतं तो औरंगाबाद होता. औरंगाबाद तर आम्ही औरंगाबादवरून साधारणतः रात्री 12 वाजता बसलो होतो. आमचं 25 लोकांचं एकच तिकीट होतं आणि म्हणून आम्ही सोबतच बसलो होतो. तर आम्ही औरंगाबादहून पिपरिया गेलो होतो. मग तिथून आम्ही बाय बस, खूप मोठा घाट लागतो, मग बाय बस आम्ही पंचमणीला गेलो होतो. पंचमणीला गेल्यानंतर साधारणतः आम्ही 2 दिवस बाहेरच राहिलो कारण की जी तारीख आम्हाला दिली होती त्या तारखेच्या 2 दिवस अगोदर आम्ही पोहोचलो होतो तर त्यांनी आम्हाला सेंटरमध्ये घेतलं नाही. मग साधारणतः आम्ही 2 दिवस बाहेर राहिलो. तिथं एक आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये आम्ही साधारणतः 50 रुपये रोजाने आम्ही तिथं राहिलो. जसं आपण म्हणतो एखादी धर्मशाळा असते तर त्या पद्धतीचं तिथं असतं. आणि मग जी तारीख आम्हाला इंटरव्ह्यूसाठी दिली होती त्या तारखेला आम्हाला सेंटरमध्ये आतमध्ये घेतलं. आतमध्ये घेताना आमचा मोबाईल स्विच ऑफ करायला सांगितला. स्विच ऑफ करण्याच्या अगोदर घरी फोन करायला सांगितला की आत्ताच घरी फोन करून सांगून द्या की 15 दिवस आमचा मोबाईल स्विच ऑफ असणार आहे. साधारणतः इंटरव्ह्यू 5 ते 6 दिवसाचा असतो परंतु या संपूर्ण प्रक्रियेला 15 दिवस लागतात. मग आम्ही घरी फोन केल्यानंतर की आम्ही 15 दिवस आमचा फोन स्विच ऑफ असणार आहे, आम्ही सेंटरच्या आतमध्ये जातो आहे. फोन स्विच ऑफ केल्यानंतर आपल्या फोनला एक स्टिकर लावलं जातं, त्याला टोकन म्हणतात. जसं माझा फोन असेल तर माझ्या फोनला जर समजा 7 नंबरचं स्टिकर लावलं तर मला 7 नंबरचं एक टोकन दिलं जाईल जे मला सामावून ठेवायचं असेल. ज्यावेळेस मी सेंटरच्या बाहेर पडणार त्यावेळेस ते 7 नंबरचं टोकन दाखवून तो माझा मोबाईल घेऊ शकतो. तर अशा प्रकारची प्रक्रिया होती. तर आपण बघितलं की सगळ्यात अगोदर मैदानी तयारी करून घेतली जाणार. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्यात अगोदर ग्राउंड होणार. ग्राउंड क्वालिफाय झाल्यानंतर मेडिकल होणार. मेडिकलमध्ये ज्यांना पॉईंट दिला जातो तर पॉईंट दिल्यानंतर तो रिचेकिंग मेडिकलसाठी रिमेडिकलसाठी पुणे साऊथर्न कमांड हॉस्पिटलला जावं लागतं. आणि जेव्हा रिमेडिकल सगळं तारखा वगैरे संपून जाणार तर साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर मग तुमचे लेखी पेपर होणार. लेखी पेपर हे सुद्धा पुण्याच्या साऊथर्न कमांडलाच होणार. साधारणतः रात्री 2 वाजता तुम्हाला आतमध्ये घेतात. मग सगळी प्रक्रिया झाल्यानंतर सकाळी 10 वाजता पेपर दिला जातो. म्हणजे साधारणतः 7 ते 8 तास तुम्हाला एकाच जागेवर बसायचं आहे. रात्री 2-10 वाजता आतमध्ये घेतल्यानंतर पेपर वगैरे दिल्यानंतर तुमचं पेपरमध्ये जर सिलेक्शन झालं तर 15 ते 20 दिवसांनी तुम्हाला मुलाखतीसाठीचा कॉल येतो. मग तुमचा जो एअरो होता, जसं आमचा औरंगाबाद होतं, तर त्या एअरोला जाऊन आपण आपलं जे तिकीट आहे मुलाखतीचं, हॉल तिकीट म्हणतो आपण त्याला, तर ते तिकीट घेतल्यानंतर तुम्हाला एक तारीख दिली होती त्या तारखेला तिथं तुम्हाला एअरोला जमायचं आहे आणि सगळेजण सोबत जाऊ शकतात. एखाद्याला जर दिलेल्या तिकीटानुसार जायचं असेल, स्वखर्चानं जायचं असेल, तर असं काही कंपल्सरी नाही की तुम्ही तुमच्या ग्रुपसोबतच जायचं. तुम्ही तुमच्या स्वखर्चानेसुद्धा तुम्ही तिथं पंचमणीला तुम्ही जाऊ शकता, फक्त तुम्हाला वेळेत पोहोचायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण तिथं एज्युकेशन क्रायटेरिया, ग्राउंड क्रायटेरिया बघितला. त्यानंतर कुठले कुठले विषय आहेत तर तेसुद्धा आपण या ठिकाणी बघितलं. त्यानंतर पेपरला पासिंग मार्क किती ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण. आता कागदपत्र तुम्हाला कोणते सोबत न्यायचे आहेत तर कागदपत्र बघा, तुम्हाला 10वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट तुमचं सोबत असलं पाहिजे. त्यानंतर 12वीचं मार्कशीट आणि 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुमचं असलं पाहिजे. त्यानंतर पदवी मार्कशीट आणि सर्टिफिकेट असलं पाहिजे कारण की अफकोर्स तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बेसवर तुम्ही जात आहात तर तुमचं जे ग्रॅज्युएशन डिग्रीचं जे सर्टिफिकेट आहे आणि मार्कशीट आहे दोघी गोष्टी तुम्हाला तिथं लागणार आहेत. त्यानंतर चरित्र प्रमाणपत्र जे असणार आहे, तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट जे की तुमचा गावाचा सरपंच असेल किंवा तलाठी असेल किंवा तुमचं पोलीस स्टेशन असेल, स्थानिक पोलीस स्टेशन, तर त्या ठिकाणी तुम्ही एक कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर रहिवासी दाखला, म्हणजे तुम्ही त्या ज्या गावात राहतात त्या गावाचा सरपंच किंवा तलाठी तुम्हाला तो रहिवासी दाखला तुम्हाला देऊ शकतो. त्यानंतर जात प्रमाणपत्र आणि आता जे आहे कास्ट व्हॅलिडिटी आपण ज्याला म्हणतो, जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी किंवा कास्ट व्हेरीफाय सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर डोमोसाईल सर्टिफिकेट, डोमोसाईल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही कुठल्या राज्याचे रहिवासी आहात तर त्या राज्याच्या रहिवासी असल्याचा जो पुरावा असतो तो डोमोसाईल सर्टिफिकेट असतो. आपलं जे डोमोसाईल ते महाराष्ट्र येतं. त्यानंतर नॅशनॅलिटी, तुम्ही भारतीय आहात याचा पुरावा जो असतो ती असणार तुमची इंडियन नॅशनॅलिटी. त्यानंतर जर NCC सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर NCC सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला तिथं सोबत घेऊन जायचं आहे. NCC सर्टिफिकेटवाल्यांना साधारणतः 20 मार्क एक्स्ट्रा देण्यात येतात. त्यानंतर जर तुमच्याकडं खेळाडूचं सर्टिफिकेट असणार आहे म्हणजे स्पोर्ट्स सर्टिफिकेट तर ते सुद्धा तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. त्यानंतर जर तुमच्याकडं रिलेशन सर्टिफिकेट असणार आहे तर रिलेशन सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. याच्या व्यतिरिक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 20 पासपोर्ट फोटो तुम्हाला ठेवायचे आहे. पासपोर्ट फोटो हे 3 महिन्यापेक्षा जास्त जुने नसावे आणि पासपोर्ट फोटो काढताना टोपी, दाढी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नसाव्या. तर अशा पद्धतीने डॉक्युमेंटल तुम्हाला लागणार आहे.
तर मित्रांनो एज्युकेशन होईलदार ही एक चांगली अपॉर्च्युनिटी सगळ्या ग्रॅज्युएट लोकांसाठी आहे. परंतु यामध्ये होतं काय, तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही एकतर जॉब शोधतात, खूप टाइम वाया चालला जातो आणि वय निघत जातं आणि अशा खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्या हातातून निघत जातात. तर मित्रांनो जेवढेही ग्रॅज्युएट आहेत बी ए बी कॉम बी एस सी फील्डमधले इंजिनिअरिंग, तर सगळ्यांनी एज्युकेशन हवालदार अप्लाय करा. आपण एज्युकेशन हवालदारची पूर्णतः तयारी करून घेतो. तुम्हाला पेपर कसा करायचा आहे, मैदानी तयारी कशी करायची, मुलाखत कशी द्यायची, मित्रांनो मुलाखतीचे खूप सारे सिक्रेट आहेत की ज्यामुळे तुम्हाला ते सिलेक्शन होणं फार सोपं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलाखतीसाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहे तर त्या तुम्हाला सांगणार आहे. एक माझा विद्यार्थी होता जो की आता आय थिंक दौंडला तो जॉबला आहे एस आर पी एफमध्ये, परंतु त्याचं सिलेक्शन एज्युकेशन हवालदारला झालं होतं आणि तो गेल्यानंतर त्याचा माझा संपर्क नव्हता. साधारणतः त्याने माझ्याकडे क्लास केल्यानंतर त्याचं एक काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम आल्यामुळे तो साधारणतः 2 ते 3 महिने माझ्या संपर्कात नव्हता. मग नंतर त्याचं आर्मी एज्युकेशन हवालदारमध्ये सिलेक्शन झालं, तो इंटरव्ह्यूला गेला आणि इंटरव्ह्यूला जाऊन आल्यानंतर त्याने मला सांगितलं सर मी इंटरव्ह्यूला गेलो परंतु माझं तिथं रिजेक्शन झालं. मला फार पस्ताव झाला त्या गोष्टीमुळे, कारण की तिथं इंटरव्ह्यू जर सिलेक्शन व्हायचं आहे तर एक बेसिक गोष्ट आहे जी मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला सांगेल. एक साधी आणि सोपीशी गोष्ट आहे, जर इंटरव्ह्यू तुम्हाला 50 पैकी साधारणतः तुम्हाला जर 30-40 मार्क घ्यायचे आहेत तर एकदम इझी आणि सोपी गोष्ट होती. परंतु ठीक आहे, हरकत नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इंटरव्ह्यूबाबत थोडी माहिती देणारच आहे. तर अशा पद्धतीने एक चांगली गुड अपॉर्च्युनिटी आहे. 12वी पास झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर स्पर्धा परीक्षांवर फोकस करायचं आहे. डिग्री तर होतच राहणार. आजकाल काय डिग्री करणं काय मोठी गोष्ट आहे, साधारणतः 1 लाखाच्यावर मुलं जे आहेत, कोणी बी कॉम, कोणी बी ए, कोणी इंजिनिअरिंग, कोणी बी एस सी करत आहे, कोणी तर विविध क्षेत्रामध्ये डिग्री जाते आहे. परंतु ॲप्रोप्रिएट ठिकाणी अप्लाय करणं, लवकरात लवकर जॉब लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो आपलं वय एज बार होईल तर असं काही वागू नका. वयात असतानाच प्रॉपर त्या भरत्यांना अप्लाय करा आणि अभ्यास करा, ग्राउंड करा. मित्रांनो अजून कुठली माहिती लागत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच विद्यार्थी मित्र व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब नाही करत, बेल आयकॉनला प्रेस नाही करत. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करतात, बेल आयकॉन प्रेस करतात, तर आम्हालाही मोटिवेशन मिळतं. आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर माझ्या मित्रांनो, माझ्या विद्यार्थ्यांनो, माझ्या बंधू आणि भगिनींनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे. मित्रांनो जय हिंद जय भारत, धन्यवाद.